सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहार प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव वगळण्यास नागपूर खंडपीठानं नकार दिलाय. बुलडाणा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील या चारही सिंचन प्रकल्पाचा चौकशी अहवाल 4 आठवड्यात सादर करण्याचे आदेश नागपूर खंडपीठानं एसीबीच्या महासंचालकांना दिलेत. जिगाव, लोअर पेढी, रायगड बॅरेज व वाघाडी या सिंचन प्रकल्पांचं कंत्राट राष्ट्रवादीचे माजी विधान परिषद आमदार संदीप बाजोरिया यांच्याशी संबंधित कंपनीला देण्यात आलं होतं. अजित पवार पाटबंधारे विभागाचे मंत्री असताना चारही कंत्राटं नियमांचा उल्लंघन केल्याचा आरोप करत नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. याच प्रकरणातून नाव वगळावं अशी मागणी अजित पवारांनी केली होती. मात्र एसीबी तपास करत असल्यामुळे तुमचं नाव याचिकेतून वगळता येणार नसल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय. तसंच तुम्हाला नाव वगळण्याची घाई का झाली असा सवालही खंडपीठानं केला. चारही केसेसमध्ये हे जे चार प्रकल्प आहे त्याच्यामध्ये आमचं म्हणणं आहे की हे प्रकल्पासाठी सुरुवातीपासूनच धांदल झालेली आहे. ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला होता बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीला, त्या कन्स्ट्रक्शन कंपनीनी बोगस डॉक्युमेंट देऊन ते कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळवलं. ते त्यावेळेस त्यातले वन ऑफ द डायरेक्टर होते जे बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीचे होते आणि ते NCP पार्टीचे MLA पण होते. आणि त्यांचे संबंध, आमचं म्हणणं आहे की अजित पवार त्यावेळेस इरिगेशन मिनिस्टर होते, तर त्यांच्याशी चांगले संबंध असल्यामुळे त्यांना हा कॉन्ट्रॅक्ट मिळाला बोगस डॉक्युमेंट असतानाही. तर आम्ही हायकोर्टामध्ये बोगस डॉक्युमेंट जे पेश केलेले आहे त्यांनी कॉन्ट्रॅक्टसोबत तेही कोर्टापुढे आणलेले आणि RTIमध्ये जे डॉक्युमेंट्स आम्हाला मिळाले की जे ॲक्च्युअल त्यांचं क्षमता होती, एक्सपिरियन्स होता, त्याच्याबद्दल जे सर्टिफिकेट आहे ते दोन्ही कोर्टापुढे दाखवलेले आहे, ज्याच्यावरनं दिसतं की हे यांचे बोगस सर्टिफिकेट.